चुनावी रैली को संबोधित करते हुए प्रधानमंत्री मोदी ने उनकी नजर आपके मंगलसूत्र पर है ऐसा तंज कांग्रेस पर कसा था, जिस पर पलटवार करते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि देश के प्रधानमंत्री कितना झूठ और निचले स्तर पर बोल सकते हैं यह पिछले कुछ भाषणों से पता चल सकता है। जिनका स्तर अब इतना नीचे गया हो वह मंगलसूत्र पर भी टिप्पणी कर रहे हैं। साथ ही उन्होंने विश्वास जताया कि जनता राहुल गांधी और प्रियंका वाड्रा को उनके दोनों निर्वाचन क्षेत्रों से जिता कर देगी। परंपरागत मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आणि खरं तर राहुलजी आज देशामध्ये एकमेव नेता आहे जो प्रामाणिक आणि सत्य बोलणारा, सत्याच्या मार्गावर चालणारा आणि दलित, शोषित, पीडित, ओबीसी, बहुजनांसाठी या लोकांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणून देशातील जनता त्यांच्याकडे बघते आहे। त्यामुळे या दोनही ठिकाणून लढतील आणि नक्कीच दोनही ठिकाणी 100% खात्रीने सांगतो की राहुलजी आणि प्रियंकाजी विजयी होतील। जे जुमलेबाज आहेत, जे खोटारडेपणा आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोटं बोलू शकतात आणि जनतेला मतासाठी कुठल्या स्तरावर लिहून ठेवू शकतात हे मागच्या 2-3 दिवसातल्या भाषणातून आपण पाहिलं आहे। ज्या जाहीरनाम्यामध्ये कुठलाही उल्लेख नसताना मंगळसूत्रापर्यंत पातळी घसरली, याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकारचा पतन हे आता ठरलेलं आहे, हे जनतेने ठरवलं आहे। या सरकारला पुन्हा या देशाच्या गादीवर बसू द्यायचं नाही हे ठरल्यामुळे मला वाटतं म्हणूनच त्यांच्या भाषणाची पातळी घसरली। विकासाचे मुद्दे सोडून हिंदू मुसलमान करत फिरत आहेत, मंगळसूत्रापर्यंत गेलेलं आहे। खरं तर मंगळसूत्रांचं महत्त्व नरेंद्र मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानांना कळलंच नसावा आणि म्हणून मला तरी असं वाटतं की लोक यांच्या भाषणालाही विटलीत, यांच्या खोटारडेपणालाही विटली आहेत आणि लोकांनी आता या देशामध्ये बदल करायचं ठरवलं आहे आणि जनता ही राहुल गांधी काँग्रेसच्या पाठीमागे, इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी झाली आहे। पहिल्या फेजमध्ये तिथेच यांचं पतन झालं, आता दुसरा फेज आहे। इथे सुद्धा जी माहिती सगळीकडून मिळते आहे ती माहिती या सरकारच्या विरुद्ध जोरात वादळ निर्माण झालेलं आहे अशा प्रकारची स्थिती आहे।